नमस्कार मित्रांनो आशा अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिकेत पाटील तुमचं स्वागत करतो आज ॲन्सर की आली आयोगाची आणि बऱ्यापैकी मुलं विचार करत आहे की कि किती कट ऑफ लागेल काय लागेल आणि त्या सकाळपासून संध्याकाळपासून तेच मुलांच्या डोक्यात चाललं आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की एक्झॅक्ट कट ऑफ हा फक्त आयोग सांगू शकतो पण हा आपण मागच्या पेपरांच्या अनुभवावरून आणि मागच्या मिरिटच्या अंदाजावरून एक अंदाज काढू शकतो की किती कट ऑफ लागेल तर बघा कट ऑफसाठी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या हो असतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशी की जागा किती आहेत कारण एका जागेला जवळपास वीस मुलं घ्यायची त्यांना मग जागा एक जरी जागा जास्त राहिली तरी वीस मुलं वाढणार आहेत म्हणजे मिरिट कमी होणार आहे आणि दुसरं पेपरची काठिण्य पातळी किती आहे आता मुलं बऱ्यापैकी म्हणत असतात की मुलांचा अभ्यास वाढला आहे मुलांचा अभ्यास वाढला आहे पण त्यात पण पूर्णतः सत्य नाही आहे कारण मागच्या तीन वर्षापासून पॅटर्न सेम आहे आयोगाचं सतरा अठरा एकोणावीसचं तरीसुद्धा मेरिट काही जास्त वाढलेलं नाही आहे चुका चुकून एखादा मार्क मेरिट वाढायचं किंवा कमी व्हायचं कारण की मुला जरी मुलांचा अभ्यास वाढतो आहे असं म्हणत आहेत मुलं तरी मिरिट काही त्यानुसार वाढत नाही आहे तीन वर्ष से पॅटर्न सेम राहूनसुद्धा मिरिट कॉन्स्टंट आहे पंचावन्न छप्पन किंवा बे बेचाळीस ते चौवेचाळीस पी एस आयचं तर त्यामुळे शेवटी पेपर किती हार्ड आहे आणि किती जागा आहेत यावर मिरिट ठरत असतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो दोन हजार वीसची राज्यसेवा झाली बघा राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या मुलांचा अभ्यास तर जास्तच असेल ना तरी सुद्धा मिरट फक्त सहा मार्क्स वाढलंय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला बघा निम्मेपेक्षा कमी जागा आहे सध्या म्हणजे मागच्या चारशे तीस जागा होत्या फक्त दोनशे जागा आहेत म्हणजे जवळपास पाहिजे होतं आणि वरून ह्या वेळेस वन फोर सिस्टीम आहे मागच्या वेळेस वन थर्ड होते राज्यसेवेला तरी सुद्धा मिरिट फक्त सहा मार्क्स वाढले कारण पेपर एकदम अवघड होता मागच्या वर्षाच्या पेपरपेक्षा या वर्षाचा पेपर अवघड होता म्हणजे पेपर किती अवघड आहे आणि जागा किती आहे यावर मिरिट ठरत असतं जर यावेळेस चारशे तीस जागा राहिल्या असत्या तर शंभर टक्के मिरिट एकशे सत्त्याण्णव म्हणजे मागच्या वर्षाच्या मिरिटपेक्षा कमी लागलं ला असतं जरी मुलांचा अभ्यास वाढला तरी मिरिट कमी लागलं ला असतं कारण काय आहे की जागा किती आहेत आणि पेपरची हार्डनेस किती आहे त्यावर सर्व गोष्टी डिपेंड करत असतात बरोबर तर त्यामुळे या गोष्टी काढून टाका डोक्यात ना की मुलांचा अभ्यास वाढला म्हणजे मिरिट वाढेलच असं काही राहत नाही पेपर किती अवघड आहे यावर सर्व गोष्टी डिपेंड करत असतात तर आपण एक अंदाज बघू की ह्या दोन हजार वीसच्या प्रिलिमचा किती एक्सपेक्टेड कटॉप लागू शकतो बघा यात कमी जास्त होऊ शकतं पण एक ऑन एन ॲव्हरेज एवढी रेंज राहील कटॉपची असा माझा अंदाज आहे बघू आपण किती लागतो सर्वात पहिले आपण बघू दोन हजार एकोणावीसमध्ये चोवीस जागा होत्या बरोबर आणि दोन हजार वीसमध्ये सदुसष्ट जागा आहेत म्हणजे जवळपास तीन पट जागा जास्त आहेत बरोबर म्हणजे मिरीट तर कमी होणारच आहे कारण काय आहे जागा तिप्पट जास्त आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे पेपर मागच्या वर्षापेक्षा अवघडच आहे जरी लोक तुम्हाला सांगताय की मॉडरेट पेपर होता आणि सोपा पेपर होता तर एक गोष्ट लक्षात राहू द्या घरी येऊन पेपर नेहमी सोपा वाटतो त्या एक तासाच्या मनाने पेपरची कंपॅरिझन करावं लागते तर दोन हजार एकोणावीसच्या मनाने दोन हजार वीस हा पेपर कधी पण अवघडच आहे त्यामुळे मिरिट कमीच होणार आहे मुलांचा अभ्यास किती पण वाढू द्या मिरिट हे जागा आणि पेपरची काठिण्य पातळी ठरवत असते तर जागा तिप्पट जास्त आहेत मागच्या वेळेस मुलांचं मिरिट सत्तावन्न होतं माझ्यानुसार माझ्या मतानुसार यावेळेस पन्नास ते त्रेपन्नमध्ये राहिलं पाहिजे कारण जागा तिप्पट आहे दुसरं त्यांना तीनपट मुलं घ्यायचे आणि पेपर अवघड आहे त्यामुळे पन्नास ते त्रेपन्न मुलं पन्नास ते त्रेपन्नमधल्या मुलांनी मला वाटतं की ए ओची तयारी तरी केलीच पाहिजे आणि एकनुसार एकोणपन्नास किंवा अठ्ठेचाळीस जे ज्यांचे मार्क्स आहे त्यांनीसुद्धा अभ्यास करत राहायला पाहिजे कारण सेकंड किला दोन मार्क्स वाढले तर ते पण पन्नासच्या पुढे चाललं जातं त्यामुळे पन्नास त्रेपन ते त्रेपन्नवाल्यांनी बिंदास अभ्यास सुरू केला पाहिजे ते बसत आहेत मुलींचं बघू आपण मुलींचं एकावन्न मिरिट लागलं होतं मागच्या वेळेस म्हणजे बघा सहा मार्कचा डिफरन्स होता जागा चोवीस आहे सहा मार्कचा डिफरन्स आहे इथे जागा तिप्पट आहे म्हणजे डिफरन्स वाढणार आहे जितका जागा जास्त तितका मुली आणि मुलांमधला डिफरन्स जास्त असतो माझ्या मतानुसार बेचाळीस ते सेहेचाळीस ह्या अंदाजा रेंजमध्ये मुलींचं मिरिट राहील आणि बेचाळीस ते त्रेचाळीस ह्या मुलीसुद्धा एकदम सेफ आहे जरी मी सेहेचाळीस दिलं आहे तरी बेचाळीस तेचाळीस लोअर रेंजवाले मुलं सुद्धा मला सेफ वाटत आहेत बरोबर हे जे मेरिट मी सांगतोय एक्सपेक्टेड हे ओपन मेल आणि ओपन फिमेलचं सांगतोय बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही अंदाज लावून घ्या मागच्या दोन तीन वर्षानुसार कॅटेगरी वाईज जे मेरिट कमी लागले त्यानुसार तुम्ही पुढचा अंदाज लावून घ्या मी हे ओपन मेल आणि ओपन फिमेलचं सांगतोय पुढचं आयचं बघू दोन हजार एकोणावीसला पस्तीस जागा होत्या एसटीआयच्या ज्या वेळेस एकोणनव्वद जागा आहेत म्हणजे जवळपास अडीच पट जागा जास्त आहेत मागच्या वेळेस मिरिट होतं छप्पन बघा जागा चोवीस होत्या एस ओच्या आणि येथे अकरा जास्त अकरा जागा जास्त आहेत एसटीआयच्या तरी सुद्धा एक मार्कचा फरक पडलाय म्हणजे एका अकरा जागेनुसार अकरा जागेला एक मार्काचा फरक पडतोय इथे बघा तुम्ही तिप्पट जागा जास्त आहेत म्हणजे किती मार्कचा फरक पडू शकतो माझ्या अंदाजानुसार ओपन मेलचं मिरिट एक अठ्ठेचाळीस ते एकान मध्ये राहिलं पाहिजे अठ्ठेचाळीस ते एस मध्ये आयचं मिरिट राहिलं पाहिजे आणि दुसरं मुलींचं बघू सहा मार्कचा डिफरन्स होता मागच्या पन्नास इथे सात ते आठ मार्क्सचा डिफरन्स असला पाहिजे म्हणून एक्केचाळीस ते चौवेचाळीस एवढं मिरिट मुलींचं लागू शकतं माझ्या मते एक्केचाळीस मार्क्सवाली मुलगी सेफ आहे ओपन मधली एस टी आयसाठी पुढे पी एस आयचं जे सर्वात जास्त मुलांना गरज आहे कारण सर्वात जास्त मुलं पी एस आयची तयारी करत असतात बघा पी एस आयच्या जागा सुद्धा जास्त आहेत मागच्या वेळेस चारशे शहाण्णव जागा होत्या यावेळेस साडेसहाशे जागा आहेत मागच्या वेळेस चौवेचाळीस मिनिट होतं माझ्या मते चाळीसवाला वाला मुलगा ह्यावेळेस सेफ आहे चाळीस ते बेचाळीस मिनिट लागलं पाहिजे मुलींचं बघा आठ मार्क्सचा डिफरन्स होता चौवेचाळीस आणि छत्तीस मध्ये यावेळेस आठ पेक्षा जास्त मार्काचा डिफरन्स राहील कारण जागा जास्त आहेत आणि पेपर अवघड आहे म्हणजे एकतीस तेहतीस याच्यावरती काही मिरिट जात नाही माझ्या मते एकतीस वाल्या मुलीने सुद्धा एकदम सिरियसली अभ्यास केला पाहिजे एक तीस एकतीस वाल्या मुलीने सुद्धा पी चा पूर्ण अभ्यास केला पाहिजे कारण सेकंड केला एक दोन मार्क्स केव्हा वाढतील सांगता येत नाही आणि सेकंड की आल्यानंतर तुमच्याकडे वेळ उरत नाही त्यामुळे आतापासूनच अभ्यास चालू करा आता दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सांगतो बघा दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सांगतो तुम्ही मागच्या दोन वर्षापासून प्रिलिमचा अभ्यास करताय आणि आता पुढची प्रिलिमची ॲड येईपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे माझ्यामध्ये तोपर्यंत तुम्ही मेन्सचाच अभ्यास केला पाहिजे म्हणजे मराठी इंग्लिश किंवा काही जरी तुमचा स्कोअर कमी आहे तरी तुम्ही मेन्सचा अभ्यास केला पाहिजे कारण तुमचा प्रिलीमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे आणि जेव्हा प्रिलिमची ॲड येईल त्यानंतर कमीत कमी तीन ते चार महिने राहतील तुम्ही परत प्रिलिमची रिव्हिजन करू शकतात त्यामुळे तुम्ही आता मराठी इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे मी इंग्लिशसाठी यूट्यूबवर आयोगाच्या क्वेश्चन पेपरची सिरीज कंटिन्यू करतोय दहा अक तारखेनंतर इंग्लिशचे अॅनालिसिसचे लेक्चर्स म्हणजे आयोगाच्या क्वेश्चन पेपरचे अॅनालिसिसचे लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होतील इंग्लिशसाठी आणि ज्यांना मराठी इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी माझं इंग्लिश ग्रामरचं बुक इथं विस्तार केला तर पूर्ण मराठी भाषेतनं ते पुस्तक लिहिलं आहे म्हणजे इंग्लिशचे नियम मराठीत करून दाखवले आणि प्रत्येक उदाहरण मी मराठीत देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे मुलाला कोणत्या क्लासची गरज नको पडायला पुस्तक वाचून पण त्याला इंग्लिश समजलं पाहिजे मग तुम्हाला त्या पुस्तकाचा पण फायदा होईल तर इंग्लिशची तर नक्की तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं तर तुम्ही ती जॉईन करू शकतात यूट्यूबवर आहे ती धन्यवाद